चलो विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज माजलगाव तालुक्यातील रेखा नाईक तंडा या ठिकाणी आलो। या ठिकाणी सध्या बीड लोकसभा निवडणूक 2024 रणधुमाळी चालू आहे, त्या अनुषंगाने बीड लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, बजरंग बाप्पा सोनवणे, अशोक हिंगे असे उमेदवार आहेत। आणि त्या प्रसंगी आपण कोण बाजी मारणार आणि कोण निवडून येणार, आपण इथं काही बंजारा महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहोत। मला एक सांगा, या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? पंकजाताई। पंकजाताई, बर बर। पंकजाताईने काय बघितलं की तुम्ही बोललात का कधी? बर बर। मला सांगा पंकजाताई, कोण निवडून येईल? पंकजाताई। बर बर। काय पंकजाताईने काही काम हे केलेले माहिती? बर, काय काय आणलं? काय काय सगळं आणलं ते माल। बर, या ठिकाणी दुसऱ्या महिला बांधव आहेत। या निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे आहे, अशोक हिंगे आहे उमेदवार, पंकजाताई आहे, कोण निवडून येईल? पंकजाताई। बर बर। पंकजाताई का म्हणजे पंकजाताई काम केले? काम केले, रोड आणले, इमान आणले। बर बर। पोरा देऊन विकास केला। बर, म्हणून निवडून येईल। बर, इथून पुढे काम करते। बर, तर या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की अनेक त्यांनी कामही केलेले आहेत आणि पुढील काळामध्ये कामही करणार आहेत, त्याच्यामुळे त्याच निवडून येतील। या ठिकाणी खरोखर बंजारा समाजाचं या ठिकाणी रेखा नाईक तंडामध्ये चांगल्या पद्धतीने एक सहकारी आहे, त्यांची भावना व्यक्त करत आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की पंकजाताई यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास निधी पालकमंत्री असताना विकास निधी दिलेला आहे आणि ग्राम विकास मंत्री असताना त्यांनी जलसंधारणाची कामं चांगल्या पद्धतीने केली आहेत असं या ठिकाणी बंजारा महिलांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फफाळ, रेखा नाईक तंडा, माजलगाव।